लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। श्रावणी सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळानं आता जादा बसेसचं नियोजन केलंय। नवीन सीबीएस म्हणजेच ठक्कर बस स्टँड येथून दर सोमवारी 25 बसेसच्या फेऱ्या नाशिक ते त्र्यंबकेश्वर अशा होतील। याशिवाय मनपातर्फे सिटी लिंक बसच्या तेवढ्याच बस फेऱ्या होतील। पहिल्या दुसऱ्या चौथ्या आणि पाचव्या श्रावणी सोमवार निमित्तानं त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी तर तिसऱ्या श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते। या भाविकांसाठी राज्य परिवहन मंडळानं जादा बसेसचं नियोजन केलंय। पहिला श्रावणी सोमवार हा 5 ऑगस्ट रोजी आहे, दुसरा श्रावणी सोमवार 12, चौथा हा 26 आणि पाचवा श्रावणी सोमवार 2 सप्टेंबर रोजी असून या दिवशी त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। या तारखांना नवीन बस स्टँड या ठिकाणाहून नाशिक ते त्र्यंबकेश्वर येथे 25 बसेसच्या फेऱ्या होतील। त्यानंतर इगतपुरी ते म्हर्सुली वैतरणा मार्गे त्र्यंबकेश्वरसाठी 5 बसेस, पेठहून अंबोली मार्गे त्र्यंबकेश्वरसाठी 3 बसेस अशा 33 बसेसचं नियोजन करण्यात आलं। तिसऱ्या श्रावणी सोमवारी ठक्कर बाजार येथून दर 5 मिनिटांनी 1 बस सोडण्यात येणार आहे। राज्य परिवहन महामंडळाव्यतिरिक्त मनपाच्या सिटी लिंकच्या बस देखील नियोजन करण्यात येणार आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।